नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहे। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जे मागील आपले प्रकरण होतं त्या प्रकरणाचं स्वाध्याय प्रत्येकाने सोडवलं आहे का याची खात्री करा, याचबरोबर आलेले व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। चला, सर्वच विषयांच्या बाबतीत तुम्ही हे व्हिडिओ पाहणं आणि दिलेल्या सूचना गांभीर्याने घेणं गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करूया। नवीन प्रकरणाचं नाव आहे प्रकाशाचे परावर्तन। आता हे जे प्रकरण आहे ते या प्रकरणातल्या ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत त्या आपल्या दैनंदिन वापरातल्या बाबी आहेत। मी असं म्हणेन की तुम्ही हे प्रकरण प्रत्येकाने अनुभवलेलं आहे। आता प्रकाशाचं परावर्तन ही संकल्पना समजून घेऊया। अगोदर तुम्हाला सर्वांना माहित आहे की वस्तू दिसतात कोणामुळे, तर या प्रकाशामुळे दिसतात। म्हणजे एखाद्या वस्तूवरती प्रकाश पडतो आणि प्रकाश पडून त्या वस्तूवरून तो प्रकाश माघारी फिरतो आणि माघारी फिरून तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो, त्याच वेळेला ती वस्तू आपणास दिसते। आता प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय? तुम्हाला म्हटलं की प्रकाश वस्तू दृश्यमान होण्यासाठी गरजेचं आहे। अंधार असेल त्यावेळेला आपल्याला कोणतीही गोष्ट दिसत नाही, कारण प्रकाशाशिवाय वस्तू दृश्यमान होऊ शकत नाही। आता परावर्तन म्हणजे काय? की प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडतो आणि माघारी फिरतो, याला म्हणायचं प्रकाशाचं परावर्तन। तुम्ही पाहिलं असेल बघा, आपण कधी कधी आरसा हातामध्ये घेतो आणि सूर्यापासून येणारा जो प्रकाश आहे तो एखाद्या दुसऱ्या वस्तूवरती पडायचा, बरोबर ना? आणि मग जिथं तो सूर्यापासून येणारा प्रकाश आरशावर परावर्तन जिथं पडतो तिथल्या वस्तू आपल्याला दिसतात, हे सुद्धा काय आहे? प्रकाशाचं परावर्तन आहे। किंबहुना तुम्ही पाहिलंय की तुम्ही हातामध्ये बॅटरी घेता आणि बॅटरी एखाद्या वस्तूवरती टाकता अंधारामध्ये असेल त्यावेळेला, आणि मग ती वस्तू आपल्याला दिसते। कशी दिसते? तर त्या बॅटरीतून तो प्रकाश निघतो, त्या वस्तूवरती पडतो आणि वस्तूवरती पडून तुमच्यापर्यंत माघारी पोहोचतो आणि मग ती वस्तू तुम्हाला दिसते। बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रकाश किरण वस्तूवरती पडून माघारी फिरणं आणि परत ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचणं। वस्तू दिसते कधी? ज्यावेळेला प्रकाश किरण वस्तूवरती पडून माघारी फिरून आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतो तेव्हाच। जर कधी कधी तुम्ही गमतीने बघा की बॅटरी असते तुमच्या हातामध्ये आणि तुम्ही वर आकाशाकडे बॅटरी करता आणि पाहता वर काय दिसते? काय दिसत नाही वरती। जरा बॅटरीने तुम्ही पाहिलं तर काय दिसत नाही? असं ठराविक उंचीपर्यंत तुम्ही पाहिलं, समजा झाड आहे, झाडावरती तुम्ही अशी वरती बॅटरी मारली तर झाडाचा फांदीचा भाग वगैरे तुम्हाला दिसतो। पण सरळ जर अवकाशामध्ये तुम्ही अशी सरळ सरळ थट ताट जर आपण म्हणूया की आवाळाच्या दिशेने जर बॅटरी धरली तर काही दिसत नाही। काय दिसत नाही? कारण तो नियमच काय सांगतो की प्रकाश किरणच्या बॅटरीतून निघालेत ना, ते निघालेले प्रकाश किरण कुठंतरी पडले पाहिजेत वस्तूवर आणि ते माघारी फिरले पाहिजेत। आता अवकाशातील वस्तू इतक्या लांब आहे तिथपर्यंत मुळात आपल्या बॅटरीतला प्रकाश पोहोचू शकत नाही। जिथपर्यंत बॅटरीतला प्रकाश पोहोचेल एवढी ताकद आहे त्याची, आणि परत माघारी आपल्यापर्यंत आला पाहिजे। ऍक्च्युली बघा, हे दोन गोष्टी आहेत। प्रकाश किरण जसं तुम्ही हातामध्ये एखादा बॉल घेता भिंतीवरती आदळता, ताकद पाहिजे तो भिंतीवर पडून परत माघारी आपल्याकडे आला पाहिजे। कधी कधी बॉल आपण कमी ताकदीचा जर किंवा हळू बॉल टाकला असेल तर तो भिंतीपर्यंत पोहोचतो खरा, पण माघारी आपल्यापर्यंत येत नाही। हीच क्रिया या ठिकाणी देखील आहे। प्रकाश वस्तूवरती पडून परत कुठं आला पाहिजे? आपल्या डोळ्यापर्यंत, तरच ती वस्तू आपणास दिसते। ही बाब फार महत्वाची आहे, ती बाब लक्षात घ्या। आणि परावर्तन म्हणजे काय? तर प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडतो आणि माघारी फिरतो, याला म्हणायचं प्रकाशाचं परावर्तन। आणि वस्तू दिसण्यासाठी काय महत्वाचं आहे? तर प्रकाश किरण वस्तूवरती पडून परत माघारी फिरून आपल्या डोळ्यापर्यंत आला पाहिजे, डोळ्यापर्यंत आला पाहिजे, ही बाब देखील फार महत्वाची आहे। आणि मगच वस्तू आपणास दिसतं। आता त्यानंतर आपण जोडूया की परावर्तनाचे नियम। आता प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय ते आपण पाहिलं। प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडला आणि माघारी फिरला, याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणायचं। आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिसतात सगळं सर्वत्र, त्या सगळ्या बाबी काय दिसतात? कारण प्रकाशाचं परावर्तन होतं म्हणून। आता मी तुम्हाला म्हणलं की आपण पुढच्या बाबीकडे जाऊया, प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम। आता प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम म्हणजे काय ते थोडंसं समजून घेऊया। आता प्रकाशाचं परावर्तन तुमच्या लक्षात आलेलं आहे। आता एक आकृती मी तुम्हाला फळावरती या ठिकाणी बघा दाखवतोय, ती आकृती काळजीपूर्वक पहा। आता यामध्ये जे वेगवेगळ्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण नीट समजून घेऊया आणि मग परावर्तनाचे नियम आपल्या लक्षात येतील। आता यामध्ये बघा की तुम्हाला तीन रेषा दिसतात आकृतीमध्ये। आता यामध्ये सगळ्यात जे आपण म्हणूया की येणारी जी आहे त्याला आपाती किरण म्हणले। तुम्ही जर बाण काळजीपूर्वक बघितला, जी माझ्या बाजूने दिसते म्हणून आपण, ती आहे आपाती किरण। म्हणजे प्रकाश किरण काय झाला? आला, बरोबर। त्यानंतर पुढे जो तुम्हाला एक सपाट पृष्ठभाग दिसतोय, काढवा पट्टा दिसतोय, तो आहे सपाट पृष्ठभाग, त्याच्यावरती प्रकाश किरण पडला। बघा, आला त्या सपाट पृष्ठभागावरती पडला आणि त्यानंतर परत माघारी फिरला, माघारी फिरला त्याला नाव आहे
परावर्तित किरण जो आला तो आपाती किरण, कारण तो आला है ना आपाती, तो त्या पृष्ठभागावरती पडला आणि पडून माघारी फिरला, परावर्तित किरण। आपाती किरण, परावर्तित किरण, प्रकाश किरण आला, आपाती किरण वस्तूवरती पडला आणि माघारी फिरला, परावर्तित किरण। तर अशा पद्धतीने मग आपाती किरण आणि परावर्तित किरण मध्ये जे तुम्हाला एक सरळ रेषा दिसते त्याला नाव आहे स्तंभिका। स्तंभिका म्हणजे स्तंभाप्रमाणे सरळ। आता इथे ती रेषा ऍक्च्युअली तिन्ही रेषा नसतात, पण आपण गृहीत धरतो। तो म्हणाल की अशाच रेषा उमटतात का मग वस्तू, वस्तूवरती प्रकाश पडतो त्याला? नाही, आपल्याला फक्त हे अभ्यासासाठी आपण ह्या कृती लक्षात घेतोय। तर बघा, एक येणारा प्रकाश किरण त्याला आपाती किरण असं म्हणले, एक जाणारा प्रकाश किरण वस्तूवरती पडून परत माघारी फिरणारा त्याला आपण नाव दिले परावर्तित किरण, त्याचा बरोबर दोन भाग करणारी म्हणजे काय? स्तंभिका। 90° असणारी स्तंभिका खालच्या बाजूला दिसतोय तो आहे सपाट पृष्ठभाग। सपाट महत्वाचं, गुळगुळीत सपाट एकदम असणं महत्वाचं आहे, कारण त्याशिवाय ही आकृती म्हणून योग्य ठरणार नाही। तर आपाती किरण, परावर्तित किरण, स्तंभिका, सपाट पृष्ठभाग ह्या संकल्पना तुमच्या लक्षात आल्या असतील। आता बघा, आपाती किरण जो येतोय तो स्तंभिकेशी कोण एक अँगल तयार करतोय। खाली जर तुम्ही पाहिले की अँगल मध्ये ना 40°, 30°, काय 50°, येणारा काही येतो त्या म्हणून आपण की कोण तयार करेल आणि ह्या या कोणाला नाव दिले आपाती कोण। आपाती कोण म्हणजे काय? आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेला कोण, एक अँगल तयार होतोय त्याला नाव आहे आपाती कोण। दुसरा, एक परावर्तित किरण माघारी गेलाय तो देखील एक स्तंभिकेशी कोण तयार करतोय, अँगल तयार करतोय, त्याला नाव आहे परावर्तित कोण। त्याला नाव आहे परावर्तित कोण। आपाती कोण, आपाती किरणानं स्तंभिकेशी तयार केलेला, परावर्तित कोण, परावर्तित किरणानं स्तंभिकेशी तयार केलेला कोण म्हणजे परावर्तित कोण। आणि बघा, ज्या बिंदूवरती हा प्रकाश किरण पडतोय त्याला नाव दिले आपात बिंदू, म्हणजे आपाती किरण जिथे आला सपाट पृष्ठभागाच्या ज्या ठिकाणी तो पडला, ज्या पॉइंटवर, ज्या बिंदूवर पडला त्याला नाव आहे आपाती बिंदू। आपाती किरण, आपाती बिंदू, स्तंभिका, परावर्तित किरण या संकल्पना, याचबरोबर आपाती कोण, परावर्तित कोण त्याला नाव असतो बघा दिलेले आहे। ए नाव दिले तो आपाती काय आहे, किरण आहे। त्यानंतर बघा बी नाव दिले तो परावर्तित किरण आहे। त्यानंतर बघा एन नाव दिले ती स्तंभिका आहे। एन नाव दिले ती काय आहे, स्तंभिका आहे। आणि पी आणि क्यू, पी आणि क्यू, हे पी आणि क्यू काय दर्शवतात? तर पी आणि क्यू सपाट पृष्ठभाग दर्शवतात। आणि जो मध्येच बघा एक पॉइंट दिलेला आहे तो आहे ओ, तो आहे आपाती बिंदू। तो काय आहे, आपात बिंदू किंवा आपाती बिंदू, आपात बिंदू पुस्तकात शब्द दिलाय तर आपात बिंदू आपण घेऊ, तो ओ आहे तो आहे आपात बिंदू। तर आपात बिंदू, आपाती किरण, परावर्तित किरण ह्या संकल्पना यामध्ये आपण समजून घेतलेल्या आहे। तर बघा की यामध्ये आता मग परावर्तनाचे नियम आपण लक्षात घेऊया। हे आकृती तुमच्या लक्षात आले असेल, नसेल आले तर मी परत रिपीट करतो। आपाती किरण येणारा, जाणारा, परावर्तित किरण, आपाती किरण आणि स्तंभिका। स्तंभिका म्हणजे सरळ 90°मधली जी रेषा, तिला काय म्हणले? स्तंभिका, स्तंभाप्रमाणे सरळ म्हणून स्तंभिका। आपाती किरण आणि स्तंभिका याच्यामध्ये जो कोण तयार होतोय त्याला म्हणायचं आपाती कोण। स्तंभिका आणि परावर्तित किरण यांच्यामध्ये जो तयार होतोय त्याला म्हणायचं परावर्तित कोण। ज्या ठिकाणी प्रकाश किरण पडलाय त्याला म्हणायचं आपात बिंदू। आणि मग ए न बी न बघा काय दर्शवले, ओ न काय दर्शवले, पी आणि क्यू न काय दर्शवले, हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल। आता नियम परावर्तनाचे नियम आपण बघूया। आता परावर्तनाचे नियम काय सांगतात बघा, जर तुम्ही आकृतीचा जर काळजीपूर्वक अभ्यास केला किंवा आकृती जर काळजीपूर्वक पाहिली, आता हे आपल्या प्रात्यक्षिकाने पाहायचं असतं, पण आता हे तर आपल्याला ते शक्य नाही। आता यामध्ये बघा एक बाब तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही आपाती किरण आलेले पाहताय, आपाती किरण किंवा म्हणून आपण आपाती जो कोण आहे की जो आपाती किरणाने स्तंभिक्ष तयार केलेला आहे तो जेवढ्या अंशाचा असतो तेवढ्याच अंशाचा परावर्तित कोण देखील असतो, कारण प्रकाश किरण नेहमी सरळ रेषेमध्ये जातात। प्रकाश किरण नेहमी सरळ रेषेमध्ये जातात। तुम्ही बॅटरी घेतली असेल, तुम्ही ज्या वेळेला बॅटरीचा फोकस मारता त्याला ते सरळ जातं, तुम्हाला बलाचा प्रकाश वेळ पसरतो। हा, बलामधून येणारे प्रकाश किरण विविध दिशेला असतात म्हणून तसं दिसतं। तुम्ही जर बॅटरी हातामध्ये घेतली, ज्या दिशेने जात आहे त्या दिशेने जात, बॅटरी हातामध्ये घेतली
जिथे तुम्ही बॅटरी मारता तीच गोष्ट आपल्याला दिसते का? बॅटरीचा प्रकाश असा बाहेर निघाला, इकडे किरण गेली, इकडे किरण गेली अशी दिसत नाही. बल्बच्या बाबतीतला वेगळा आहे, कारण बल्बची रचनाच अशी आहे. बल्ब मधली किरण सुद्धा सरशेनं जातात, पण त्याची रचना अशी असल्यामुळे ते विविध दिशेने गेल्यासारखे आपल्याला ते भासतात. तर बघा, या ठिकाणी परावर्तनाचे नियम आपण पाहतोय की आपाती कोण परावर्तित कोण समान मापाचे असतात. याचबरोबर आपाती कोण परावर्तित कोण किंवा आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात, म्हणजे एकाच बाजूला, दुसऱ्या बाजूला कधी जाणार नाही की आपाती किरण या बाजूला, परावर्तित किरण दुसऱ्या बाजूला. परावर्तित किरण दुसऱ्या बाजूला कधी जाईल? आता त्याला परावर्तित किरण म्हणायचं का नाही ही अजून एक मोठी संकल्पना किंवा एक मोठी बाब आहे. की समजा जर पृष्ठभाग असा असेल की तुम्ही आरपार जातो प्रकाश किरण, तर मग स्तंभिका तयार होणार पण नाही आणि प्रकाशाचं परावर्तन देखील होणार नाही. परावर्तन म्हणजे पडून मागायला किरण, आरशावरून प्रकाश किरण पडून मागायला किरण. तर समजा काच आहे, काचेतून प्रकाश किरण सरळ आरपार जातो. आरपार जाणं वेगळं आणि परावर्तित होणं वेगळं. आरपार जाणं म्हणजे तो गेला फक्त थोडासा तो अँगल वगैरे बदलतो पण माघारी फिरत नाही. पण जर सपाट पृष्ठभाग असेल तर तो माघारी फिरतो. माघारी फिरला तरच परावर्तन आहे, ही बाब लक्षात घ्या. आता परावर्तनाचे नियम पहिला आपण बघितला, आपाती कोण परावर्तित कोण समान मापाचे असतात. ज्या कोणाचं अँगल जिथं असेल आपाती कोणाचा, तेवढाच परावर्तित कोणाचा असेल, पहिला नियम. दुसरा, आपाती किरण किंवा आपाती कोण म्हणा किरण म्हणा काही फरक पडत नाही. आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात, एकाच बाजूला. बघा, ते विरुद्ध बाजूला वगैरे कुठं नाही आहे. किंवा स्तंभिका खाली आली का? नाही. किंवा परावर्तित कोण खाली आलाय का? नाही. एकाच बाजूला आहे, एकाच प्रतलामध्ये आहे. दुसरी गोष्ट, तिसरी, आपाती किरणाच्या विरुद्ध दिशेला परावर्तित किरण आहे, त्या बाजूला, स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला. या बाजूलाच आपाती किरण आणि परावर्तित किरण सुद्धा याच बाजूला, असं होणार नाही. असं होणार नाही, आपाती किरणाच्या विरुद्ध बाजूला परावर्तित किरण असेल. मग तो अँगल किती असेल? समजा 90 अंशामध्ये स्तंभिक आहे, समजा 40 अंशामध्ये आला तर तिकडे सुद्धा तो 40 अंशामध्येच असतात परावर्तित किरण. इथं 80 अंशामध्ये आला तर तिकडे सुद्धा कितीला असणार? तो 80 लाच असणार. तर अशा पद्धतीने पण स्तंभिकेशी त्याने अँगल केला पाहिजे, म्हणजे तुम्ही सरळ प्रकाशन असं येणार म्हणून जातोय कुठं कसा जाईल तो रिटर्न मागणार. तर सपाट पृष्ठभाग ही संकल्पना लक्षात घ्या. स्तंभिका स्तंभिकेशी कोण महत्वाचं आहे? स्तंभिका 90 अंशात मांडल्या आणि मग 80 तुम्हाला काढावं लागेल. मग 80 असं थोडं, तर समजा स्तंभिका सरळ 90 अंशामध्ये आपण घेते तर 80 अंशामध्ये जर प्रकाश आला थोडाच अँगल येईल आणि तो तिथं येईल आणि पत 80 मध्येच मागा. ज्या अँगल मधून ज्या कोणामधून प्रकाश किरण आलाय त्याच कोणामधून तो परावर्तित होतो. तर हे झाले प्रकाशाच्या परावर्तनाचे तीन नियम. एक पहिला आपण बघितला की आपाती कोण परावर्तित कोण समान मापाचे असतात. दुसरा, तिन्ही एकाच प्रतलात असतात. आणि तिसरा, स्तंभिकेच्या एका बाजूला आपाती किरण असेल तर स्तंभिकेच्या दुसऱ्या बाजूला परावर्तित किरण असेल, दोन्ही कधी एका बाजूला नसतात. ठीक आहे, तर आता हे तीन आपण प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम पाहिले. आता यानंतर पुढे आपण पुढच्या संकल्पनेकडे जाऊया, प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार. आता प्रकाशाचं परावर्तन होतं, आपण परावर्तन म्हणजे काय आता बऱ्याचदा पाहिलं की प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडतो आणि माघारी फिरतो, याला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणायचं. पण ह्याचे दोन प्रकार आहेत, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. नियमित आणि अनियमित. बघा, आता फळ्यावरती शब्द मी लिहित नाही, सोपे आणि साधे शब्द आहेत, नियमित परावर्तन अनियमित परावर्तन. आता नियमित परावर्तन कधी असेल आणि अनियमित परावर्तन कधी असेल हे समजून घेण्यासाठी आपण आकृतीचा आधार घेऊया. सगळ्यात अगोदर घेऊया आपण नियमित परावर्तन. आता या ठिकाणी बघा की फळ्यावरती तुम्हाला एक आकृती दिसते आणि यामध्ये सपाट पृष्ठभाग आहे. कसला भाग आहे? सपाट. आता सपाट पृष्ठभाग भागामध्ये काय होतं बघा, ज्या अँगल मध्ये ज्या कोणातून आपण म्हणूया आपाती किरण येतात त्याच कोणातून ते माघारी फिरतात. ज्या कोणातून येत आहेत त्याच कोणातून ते माघारी फिरत आहेत, कारण पृष्ठभाग कसा आहे? सपाट, गुळगुळीत. त्यामुळं आपाती किरण परावर्तित किरण एकाच मापाचे सरळ अँगल मधून ते माघारी जातात. याच्या विरुद्ध आपण आकृती दुसरी बघूया आणि ठिकाणी बघा खडबडीत पृष्ठभाग आहे. ब आकृती जी खालची आकृती आहे तो कसला पृष्ठभाग आहे? खडबडीत. वरची अ आहे तो सपाट, खालची ब आहे तो खडबडीत. आता खडबडीतला काय होतं बघा की येणारा जो प्रकाश किरण आहे तो त्याच अँगलमध्ये माघारी फिरतोय नाही, कसाही फिरतोय. तुम्ही जर बघा सगळ्यात अगोदरची अलीकडची लाल सरेश दाखवलेली आहे, तो आलाय प्रकाश किरण
आणि माघारी फिरलेलं दाखवलं नाही. का दाखवलं नाही? कारण तो कुठं तिथंच तो उंचवट्यामुळे जाग्यावर झाला. किंवा दुसरं रेषा बघा, येतायत त्या अँगलनं जागतायत तिसरीकडेच. वरच्या कृतीमध्ये बघा, ज्या अँगल मध्ये आले त्याच अँगल मध्ये मागायला कृतीमध्ये. ब मध्ये असं होतंय का? नाही होतंय. ब मध्ये येतोय खरा, जातोय वेगळ्या दिशेने. असं का होतंय? कारण खडबडीत पृष्ठभाग आहे. आता सपाट पृष्ठभाग जर असेल आणि जर त्याच्यावरून प्रकाशाचं परावर्तन झालं तर त्याला म्हणायचं प्रकाशाचं नियमित परावर्तन. नियमित एक सारखं, ज्या अँगल मधून, ज्या कोणामधून आपण म्हणूया की आपत किरण आली त्याच कोणामधून परावर्तित किरण गेले. 40 अंशांमध्ये आला, 40 अंशांमध्ये गेला. 60 अंशांमध्ये आला, 60 अंशांमध्ये गेला. आपत किरण 60, परावर्तित किरण सॉरी आपाती कोण 60, परावर्तित कोण 60 आहे. म्हणजे हे नियमित परावर्तन जर गुळगुळीत पृष्ठभाग असेल तर. जर गुळगुळीत पृष्ठभाग नसेल तर काय? तर मग त्यांचा कोण, त्यांचा अँगल नीट राहत नाही. प्रकाश किरण कुठल्या दिशेला वळते आणि याला म्हणायचं प्रकाशाचं अनियमित परावर्तन. बघा लक्षात घ्या, एकच बाब महत्वाचे. जर पृष्ठभाग सपाट गुळगुळीत असेल तर नियमित परावर्तन, जर पृष्ठभाग खडबडीत असेल तर अनियमित परावर्तन. सपाट नियमित, खडबडीत अनियमित. तर अशा पद्धतीनं आपल्याला यातला फरक लक्षात घेता येईल. आता यामध्ये बघा, अजून तुम्ही एक बाब पाहिल्यास बघा की जर एखाद्या ठिकाणी प्लॅस्टर केलेली रूम असेल, तुम्ही एखाद्या खोलीमध्ये जा आणि प्लॅस्टर केलेली जर रूम असेल तर त्या प्लॅस्टर केलेल्या रूममध्ये तुम्हाला प्रकाश भरपूर वाटतो. जर विदाऊट प्लॅस्टर, प्लॅस्टर तुम्हाला माहिती आहे सिमेंट आपण प्लॅस्टर करतो एखाद्या रूम, तुम्ही अनुभवलं असेल कदाचित. जर विदाऊट प्लॅस्टर केलेल्या रूम मध्ये जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला प्रकाश असं वाटत नाही, अंधारलेलं वाटतं. का असं वाटतं? कारण प्रकाशाचं परावर्तन नेमकं होत नाही. खडबडीत पृष्ठभाग असेल तर प्रकाशाचं परावर्तन होणार नाही आणि प्रकाश सगळीकडे पसरला जाणार नाही. वस्तू कधी दृश्यमान जास्त उपयोग होते? ज्यावेळेला प्रकाश पसरेल तेव्हा. याच्या अजून आपण घेऊया पुढचं उदाहरण की तुम्ही रंग दिलेली खोली आणि रंग न दिलेली खोली. रंग दिलेली जर खोली असेल तर त्या खोलीमध्ये प्रकाश आपल्याला भरपूर वाटतो. का असं होतं? कारण रंग दिल्यामुळं एक बाब होते बघा की गुळगुळीतपणा येतो भिंतीला, गुळगुळीतपणा येतो आणि त्या गुळगुळीत भिंतीवरून प्रकाश सगळीकडे काय होतो? पसरतो. कारण गुळगुळीत भिंत आहे, दोन आपण म्हणूया की घराला 4 भिंती आहेत, पण एका भिंतीवर प्रकाश पडला की गुळगुळीत म्हणून तो परत जाणार, दुसऱ्या भिंतीवर पडला, दुसऱ्या भिंतीवरून पडून परत फिरणार, म्हणजे प्रकाश किरण सगळीकडे पसरणार. आणि जेवढा प्रकाश किरण सगळीकडे पसरेल तेवढ्या आपल्याला वस्तू आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात, प्रकाश जास्त आपल्याला वाटतो. म्हणजे रंगाचा संबंध प्रकाशाशी काय आहे हे समजून घ्या. जेवढा रंग आपण म्हणूया देताना तो गुळगुळीत असेल तेवढ्या वस्तू आपल्याला जास्त प्रमाणात दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 संकल्पना बघितल्याच्यात असायला. पहिलं प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय? की प्रकाश किरण एखाद्या वस्तूवरती पडणं आणि माघारी फिरणं, याला म्हणायचं प्रकाशाचं परावर्तन. दुसरी संकल्पना बघितली परावर्तनाचे नियम, 3 नियम आपण बघितले. आपती किरण, परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध दिशेला असतात, तिन्ही एकाच प्रतलात असतात. आपती कोण किंवा आपती किरण, स्तंभिका आणि परावर्तित किरण, आपण हे पाहिलं की आपाती कोण आणि परावर्तित कोण समान मापाचे असतात. त्यानंतर आपण प्रकाशाचं परावर्तन पाहिलं, त्यामध्ये 2 प्रकार, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. नियमित परावर्तन कधी म्हणायचं? त्याला सपाट आणि सपाट पृष्ठभाग असेल त्या नियमित परावर्तन, ज्याला खडबडीत पृष्ठभाग असेल त्यावेळेला अनियमित परावर्तन. ठीक आहे, इथपर्यंतच्या संकल्पना काळजीपूर्वक अभ्यासा आणि काही शंका असल्यास माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.